make you a hit. जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस झाला, जालन्यामध्ये झाला, परभणीच्या बऱ्याचशा भागात झाला, सर्वत्र मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे फार प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. पुराचं पाणी नदी नाले ओढे सोडून बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या संकटात मराठवाड्याचे शेतकरी आहे. त्याची पाहणी काही ठिकाणी आम्ही करतो आहे आणि बऱ्याचशा माहितीही घेतो आहे. जायकवाडी धरणावर देखील लक्ष आहे. तिथे सकाळीच मी आज आमचे गोदावरी महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरना नाशिक जिल्ह्यामध्ये किती पाऊस झाला, जायकवाडीच्या कॅचमेंट एरियात किती पाऊस झाला आणि पुढं काय परिस्थिती आहे याचा आढावा फोनवर घेतलेला आहे. त्यांनाही सतर्क राहण्याची सूचना दिलेली आहे. कालपासून जलसंपदा विभागाच्या सर्व ठिकाणच्या गोष्टीवर लक्ष ठेवून आम्ही सगळे आहोत. प्रयत्न हा आहे की कमीत कमी नुकसान व्हावं आणि फार मोठ्या प्रमाणात मांजरा नदीतही आता मांजरा धरणाची दारं देखील उघडण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळं अतिवृष्टीच्यामुळे जे संकट निर्माण झालं ते सरकारी यंत्रणा सतर्क आहे. शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा, गावकऱ्यांना योग्य तो दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न. ऐकताना काही निर्देश वगैरे नाही. आता ह्या प्रसंगानंतर सगळ्या महसूल यंत्रणेशी बोलावं लागेल आणि पुढचे जे काही आता अतिवृष्टीमुळं आणि पुरामुळे जे संकट शेतकऱ्यांना होतं त्यासाठी ज्या कारवाई करावं लागतील योग्य ते पाऊल त्यानंतर लगेच मी बदल. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान या मागच्या 2 दिवसाच्या पावसाने झालं आहे. पूर्वीच जवळजवळ 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं त्या पिकाचं नुकसान झालेलं, त्याचे पंचनामे संपतात न संपतात की लगेचच हे 3 दिवसापासून पावसाचं सत्र चालू झालं. त्यामुळे मांजरा बेल्टमध्ये तर फार मोठं नुकसान झालं. काल रात्री अनेक गावं पाण्यात होती. आपले गाव आत्तासुद्धा पाण्यात आहे. सावळेश्वर, भाटुंबा, ही अकोला, तडोळा ही सगळी गावं आत्ताही पाण्यात आहेत. काही माणसं झाडावर होती, अचानक पाण्यामुळे अडकली होती. आता त्यांना काढायचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी काढले पण जनावरांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात आणि शेतीचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात. जिल्ह्यातले अनेक रस्ते बंद आहेत. फुलं वाहून गेले. केजचा एक फूल वाहून गेला आहे. त्या ठिकाणी आणखीन 2-3 ठिकाणचे फूल वाहून गेलेले आहेत. ही परिस्थिती झाली कारण अचानकच एवढा मोठा पाऊस काल रात्री झाला. त्याच्यामुळं सर्व यंत्रणा जाग्या होऊन कामाला लागेपर्यंत पावसाच्या पाण्याने बरंचसं नुकसान करून आता त्या नुकसानाचे पंचनामे आम्ही स्टँडिंग ऑर्डरच कलेक्टरांना दिल्यात. ते पण आता इथून सगळी परिस्थिती आता एकदा नियंत्रणाखाली आली. आता पाऊस थांबला आहे, थोडंसं पाणी झिरपायला लागलं, पाणी कमी व्हायला लागलं की मग त्यातले खरे पंचनामे पण झालेले आपल्याला प्रशासन करेल. आणि यात सर्वात पशुधनाचं फार मोठं नुकसान झालं कारण जिथं पशुधन बांधलं तिथेच पाणी आलं, मग ते सोडूनच द्यावं लागली जाणार. असे फार गंभीर प्रसंग या ठिकाणी या अतिवृष्टीत पाहिला. सरसकट मदत करा असं भाजप नेता पंकजा मुंडे म्हणतात. सरसकट मदत करण्याची भूमिका सरकारची सुद्धा आहे कारण काही राहिलंच नाही अशी परिस्थितीमध्ये. स्वाभाविक सरसकटच मदत राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी विनंती केली.